नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला अमृत महोत्सवी वर्षात गेल्या वर्षी हर घर तिरंगा नंतर या वर्षी ऑगस्ट मध्ये मेरी माटी मेरा देश हे अभियान केंद्र आणि राज्य शासन राबवत आहे या अभियानासाठी गाव पातळीपासून नगरपालिका ते महानगरपालिका प्रत्येकाने आपले शंभर टक्के योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर वैपन यटनकर यांनी आज केले शासनाकडून नऊ ऑगस्ट ते तीस ऑगस्ट पर्यंत मेरी माटी मेरा देश हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे मातृभूमीचं वंदन आणि वीरांना नमन ही मध्यवर्ती कल्पना असणाऱ्या या अभियानात गावागावांमध्ये मातृभूमीसाठी लढणाऱ्या कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे आज या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे घेण्यात आली या बैठकीला अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली शिला फलकमचे समर्पण पंचप्राण प्रतिज्ञा वसुधा वंदन वीरांना नमन ध्वजारोहण आणि राष्ट्रगान अशा पंचसूत्रीत हा कार्यक्रम केला जाणार आहे सर्व पत्रकार मित्रांना आज वेलकम आहे बेसिकली आज दोन मिटिंग होत्या एक आपला जे यावेळेचा मेरी मिटी मेरा देश हा जे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा प्रोग्राम आहे अमृतकालमध्ये त्याच्यासाठी आम्हाला सूचना होत्या की सगळ्या लोकप्रतिनिधींनासुद्धा तुम्ही सोबत घेऊन चला त्यामुळे आपण दोन मीटिंग लावल्या होत्या परंतु आपण त्याला एकत्रित केली म्हणजे आमदार महोदय खासदार महोदय यांच्याच उपस्थितीमध्ये आपण प्रेस घेऊ म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिसिटी याच्यामध्ये मिळणार आहे तर येत्या नऊ तारखेपासून याचं प्रिपरेशन आम्ही मागच्या एका महिन्यापासून करत आहोत कॉर्पोरेशन आमच्या काउन्सिल्स आणि ग्राम ग्रामीण भागामध्ये तीन विभाग आपण विभाग केलेले आहे बेसिकली याच्यामध्ये पाच इव्हेंट आपले होणार आहे पहिला इव्हेंट आहे डेडिकेशन ऑफ शिलाफलक म्हणजे आपण ते शिलाफलक आपण लावणार आहे त्याच्यामध्ये ज्या सैनिकांनी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिलेले आहे जे शहीद झालेले आहेत त्यांचे नावं आपण त्याच्यावर लिहून त्याचा एक पॅटर्न आलेला आहे कशामध्ये बनवायचं कसं कशा बनवायचं कुठे लावायचं जनरली आम्ही हे अमृत सरोवरला लावणार ला आहे आणि आता काल इन्स्ट्रक्शनला की शाळेमध्ये आपण लावणार आहे जेणेकरून उद्या उद्घाटन झाल्यावर ते वारंवार ते विद्यार्थी बघून त्यांना आपल्या देशाच्या प्रती आ, प्रेम वाटत राहील की नाही आपल्या या जवानांमुळे या स्वातंत्र्य सैनिकांमुळे आपलं देश स्वातंत्र्य झालं आणि आपल्याला त्याचे आज फ्रूट्स आपल्याला भेटत आहे हे आपण कॉर्पोरेशनने तयारी केलेली आहे ते लोक पंच्याहत्तर ठिकाणी लावणार आहे आमच्या काउन्सिलमध्ये मध्ये ज्या तेवीस काउन्सिल आहे प्रत्येक काउन्सिल मध्ये आपण लावणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषद मार्फत ते लावण्यात हे शिलाफलकम लावण्यात येणार आहे आणि याचं नऊ ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण उद्घाटन तिथे करणार आहे वसुधा वंदन या कार्यक्रमामध्ये गावात पंच्याहत्तर देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे यातून अमृत वनाचं निर्माण करण्यात येणार आहे तसंच पंचप्राण शपथ घेण्याच्या उपक्रमांमध्ये हातात दिवे घेऊन शपथ घेण्याच्या कार्यक्रमाचा सहभाग आहे प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहण आणि तालुका स्तरावर माती कलशांमध्ये गोळा करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे या सर्व उपक्रमांना यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार